पुढची बातमी पाहूयात. आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पाहिला असेल आणि जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पाहिला असेल. पण आपण कधी चिखल महोत्सव पाहिलाय का? नाही ना. मग आज आम्ही तुम्हाला असाच एक चिखल महोत्सवाची झलक दाखवणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावात चक्क चिखल महोत्सव भरला होता. आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची ऊब देणारा असा हा महोत्सव. कोकणातील आगळा वेगळा चिखल महोत्सवाची ओळख पाहूयात. सिंधुदुर्गात प्रथमच मड फेस्टिवलचे आयोजन, कोकणातील आगळा वेगळा चिखल महोत्सव, आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मायेची ऊब देणारा महोत्सव. मातीमध्ये खेळण्याचा, लोळण्याचा, मातीचे लेपन करण्याचा अनोखा जल्लोष. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गाव, इथे अनेक जण चक्क मातीत रममाण झाली आहेत. मोठी माणसंही चक्क मातीत खेळत आहेत. निमित्त आहे चिखल महोत्सवाचं. धकाधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्वच विसरत चाललो आहोत. नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण, मोठेपणी मात्र यापासून दूर राहतो. याच मातीची महती विशद करणारा, मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलंय. बळीराजाला प्रिय असणाऱ्या मातीचे प्रेम सर्वांमध्ये जागृत करणारा, मातीचे महत्व अधोरेखित करणारा चिखल महोत्सव पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग मधील हरकुळ खुर्द या गावात भरवण्यात आलाय. कोकणात सध्या मस्त पाऊस लागतोय. या पावसात हा झालेला आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची ऊब देऊन गेला. या महोत्सवाची सुरुवात कोकणची परंपरा असणाऱ्या स्थानिक देवतेला गाराणे घालून करण्यात आली. मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली, गोमूत्र शिंपडण्यात आले आणि मग सुरू झाला तो एकच जल्लोष. मातीमध्ये खेळण्याचा, लोळण्याचा, मातीचे लेपन करण्याचा. याच मातीत बळीराजा कष्ट करून अन्न पिकवतो. या कष्टाची जाण सर्वसामान्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शेतीकामाचा अनुभव सहभागी झालेल्यांना देण्यात आला. चिखल केलेल्या वाफ्यांमध्ये जमीन सपाट करून भाताच्या रोपांची लावणी करण्यात आली. शेतकऱ्यांसारखाच बांधावरच्या न्याहारीचा आस्वाद घेतला गेला. अस्सल मालवणी गोलमा, भाकरी, चण्याची आमटी, भाताची पेज हे जेवणामध्ये होते. अस्सल मालवणी सागोती वडे, मासे याचे जेवण सहभागींना देण्यात आले. भरपूर पाऊस, मातीमधील खेळणं, शेतीचा अनुभव आणि मालवणी जेवण यांनी सर्वजण केवळ सुखावूनच गेले नाही तर माती प्रेमाने पुन्हा एकदा समृद्ध झाले. आज आम्ही आंबोली टुरिझम मार्फत इथे चिखल महोत्सव इथे आयोजन केलं होतं चिखल महोत्सवाचं. आज इथे शेतीचा हा शेवटचा टप्पा आहे. ह्या टप्प्याचाच आम्ही औचित्य साधून आज चिखल महोत्सव साजरा केला होता. त्या चिखल महोत्सवात आज पर्यटकही सहभागी झाले होते. तसे इथले आम्ही शाळेतील मुलंही शाळा म्हणजे इथे शेतीचं कसं काय काम वगैरे कसं करतात आणि शेतीचं जे काम संपतं ते काय आनंद साजरा करतात हे बघण्यासाठी सर्व सहभागी झाले होते. हा एक आमची एक सुरुवात म्हणून आम्ही हा पहिल्यांदा इथे चिखल महोत्सवाचे आयोजन इथे केलं होतं. यापुढे आता आम्ही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या विविध संकल्पना इथे आम्ही राबवणार आहोत आंबोली टुरिझम मार्फत. आणि इथले जे स्थानिक इथे चौकुळ, गेळे आणि आंबोली गाव या परिसरात जे इथे जैविधता आहे आणि इथे 12 महिने काय पर्यटन चालण्यासाठी ज्या इथे ॲक्टिव्हिटीज करता येतील त्या सर्व ॲक्टिव्हिटीज आम्ही वेगवेगळे नवनवीन प्रयोग इथे करणार आहोत आणि ते जास्तीत जास्त पर्यटकांना इथे आकर्षित करणार आहोत आणि इथे 12 महिने पर्यटन चालायला हवे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आंबोली गावामध्ये फिरण्यासाठी आलो होतो. फिरायला आल्यानंतर मला असं समजलं की लोकांकडून असं समजलं की इकडे चिखल महोत्सव सुरू आहे. मग म्हणून मी चिखल महोत्सव काय असतो हे बघण्यासाठी म्हणून इकडे आलेलो होतो. त्यानंतर तिकडून चिखल महोत्सव या ठिकाणी पोचल्यानंतर मला खूप शाळेतली मुलं, गाव ग्रामस्थ, तिकडचे पर्यटक दिसले. ते बघताना मला राहूलच नाही. त्यानंतर मी माझं मला बालपण आठवलं, मी बालपणी कसं चिखला दोळायचो म्हणून मी आता पण तसंच ह्या चिखल महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मी इकडे चिखलामध्ये उतरलो आणि खूप लोळलो वगैरे चिखलामध्ये. खूप म्हणजे खूप आनंद भेटला. शेतकरी कसे काम करतात, कसे शेतात राबतात ते आपण या ठिकाणी मला मिळायला बघायला मिळलं. धन्यवाद. यावेळी शेतकरी राजाचं जगणं कसं असतं याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.